ॲडव्होकेट राहुल कुलकर्णी. आजच्या पुढची कस्टडी 8 तारखेपर्यंत एक्सटेंड केलेली आहे. त्यामध्ये काही अशा नवीन रेव्हल्युशन्स आणि नवीन डिस्कवरी ऑफ फॅक्ट्स हे सुद्धा समोर आलेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त किरण गोसावी हा एकटाच फक्त आरोपी नसून त्याच्याबरोबर अनेक त्याच्याबरोबरचे असलेले अक्यूजसुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. तर ह्या संदर्भातला सुद्धा तपास होणे कामी इन्व्हेस्टिगेशन हे प्रोग्रेसमध्ये आहे आणि त्याच्यामधले 8 दिवसांची पहिली कस्टडी दिलेली होती. त्याच्यामध्ये आता पुढचे 1-8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी ही एक्सटेंड करण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये काही डिस्कवरी ऑफ फॅक्ट्स हे सायबर फॉरेन्सिक्सशी रिलेटेड असून तर त्याच्यामधला सुद्धा डेटा हा रिट्रीव्ह करणं गरजेचं आहे. तर ह्याच संदर्भातले आमच्या आर्ग्युमेंट हे पूर्ण पब्लिक प्रॉसिक्युटर साहेबांबरोबर आमचे पूर्ण सपोर्टमध्ये होते. तर त्याचबरोबर ह्या पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये सुद्धा ह्या नवीन डेटा आणि जो काही सायबर फॉरेन्सिक डेटा आहे तो रिट्रीव्ह होणं गरजेचं आहे. ह्या कामी आजच्या म्हणून मेहरबान कोर्टाने देखील ह्या गोष्टीला सपोर्ट करून 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी ही एक्सटेंड केलेली आहे. आजच्या सुनावणीत नेमकं वेगळं पण काय होतं, नेहमी पत्रकारांना सोडण्यात येते आतमध्ये, काही लोकांना उपस्थित राहू दिलं जाते, आज मात्र तसं झालं नाही. बंद दारा नाही, याचं कारण सुद्धा असं आहे की आजचा जो आरोपी आहे ह्या केसमधला तर त्याच्या काही केसेसमध्ये सुद्धा अजून नाव आलेलं आहे. त्याची इन्व्हेस्टिगेशन आणि फर्दर रिमांडसुद्धा होऊ शकते. कदाचित त्या गोष्टीमुळे कदाचित तुम्हाला त्यांनी अलाव केलेलं नसावं, पण याच्यामधून एक गोष्ट समोर आलेली आहे की याच्यामध्ये बाकीचे अक्यूजसुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. तर त्यांची नावं देखील आता हे इन्व्हेस्टिगेशन हे मी तुम्हाला नावं आत्ता समोर डिस्क्लोज करू शकत नाही, पण याच्यामध्ये काही लोकांची नावं आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी फेक आयडेंटिटी पूर्ण स्वतःची क्रिएट करून स्वतः मिस ॲप्रोप्रिएशन आणि मिस इम्पर्सोनेशन केलेलं आहे. तर हे सुद्धा आजच्या ह्या पूर्ण प्रोसिडिंग्समध्ये समोर आलेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे पुढे येईलच. पोलिसांनी ताबा वगैरे मागितला का? नाही, अजून तरी बाकीच्या महाराष्ट्र पोलिसांच्या व्हेरियस पार्ट्समध्ये असं कळण्यात समजण्यात आलेलं आहे की 9 ऑफेन्सेस हे त्याच्या अगेन्स्ट रजिस्टर्ड आहेत, पण बाकीच्या कुठल्याही पोलीस स्टेशननी त्यांचा रिमांड अजून मागितलेला नाही आहे. किरण गोसावीने काही कोर्टात म्हटलं का, कारण की त्याच्या विरोधात अजून 2-3 गुन्हे दाखल झाले? नाही नाही, बिलकुल नाही. त्यांनी कुठलीही गोष्ट कुठलंही स्टेटमेंट त्यांनी केलेलं नाही आहे. ॲडव्होकेट राहुल कुलकर्णी. आज कोर्ट मेहरबान कोर्ट में हुई दलीलों में एक बात सामने आई है कि किरण गोसावी जो अक्यूज है उसको एक कस्टडी जो 8 तारीख तक एक्सटेंड की गई है, पुलिस कस्टडी उनको मिली है, और इसके जो रीजन्स है और ग्राउंड्स है उसमें और इन्वेस्टिगेशन होना ज़रूरी है. उसके हिसाब से उन्होंने 3 दिन की पुलिस कस्टडी एक्सटेंड की है. इसके अलावा कोई फ्रेश एप्लीकेशन या कोई मेजर डेवलपमेंट था? मेजर डेवलपमेंट उसके एक अदर एक्यूज भी उसमें इन्वॉल्व है, उनके नाम भी सामने आए हैं. उनका फर्जी आधार कार्ड यूज़ करके किरण गोसावी ने और बहुत सारे लोगों की भी फ्रॉड चीटिंग ये सब उसमें किया गया है. तो उसके हिसाब से देखा जाए तो अलग 2 नाम भी उसमें सामने आए हैं, उनका इन्वेस्टिगेशन भी होना ज़रूरी है. उसके हिसाब से अभी इन्वेस्टिगेशन प्रोग्रेस में है, इसलिए पुलिस कस्टडी एक्सटेंड की है. और भी कई सारे ऑफेंसेस महाराष्ट्र में किरण गोसावी के खिलाफ रजिस्टर किए गए हैं, वहाँ की कोई पुलिस ने उसकी कस्टडी मांगी है, कुछ बात हुई है कोर्ट के सामने ऐसी? यस, देर आर 9 ऑफेंसेस आर रजिस्टर्ड अगेंस्ट द ओरिजिनल अक्यूज्ड एंड दैट डिमांड एंड डिमांड ऑफ रिमांड वॉज नॉट मेड बाई एनी पोलीस ऑफिशियल्स फ्रॉम अदर महाराष्ट्र स्टेट. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.